first place, to live by helping each other and by bonding each other. आणि मला असं वाटतं मी यसर या पोस्ट साठी बेस्ट आहे, कारण लीडर कसा असावा, लीडर कसा असावा, लीडर कसा असावा, रिस्पॉन्सिबल, क्रिएटिव, हेल्पफुल, पीसफुल आणि इंटिग्रिटी वाला जो आपल्यापर्यंत येऊन आपले मत स्पष्ट करणारा, आपल्या सर्वांसोबत येऊन चर्चा करणारा आणि तेच विचार आयडियाज शाळा व्यवस्थापनापर्यंत पोहोचवणारा. आणि आय थिंक दॅट आय एम बेस्ट फॉर इट, कारण मी स्कूलच्या प्रत्येक इश्यूला सिरियसली घेऊ शकते, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन त्यांचे विचार समजून घेऊन ते शाळा व्यवस्थापनापर्यंत पोहोचू शकते. आय नो आय एम नॉट अ परफेक्ट वन, आय नो आय एम नॉट अ परफेक्ट वन, सिन्स आय एम ऑनेस्ट अँड डेडिकेट एज पर्सन, आय नो आय एम नॉट अ परफेक्ट वन, सिन्स आय एम डेडिकेट अँड ऑनेस्ट एज अ पर्सन. मला असं वाटतं स्कूल रिप्रेझेंटेटिव्हची पहिली सर्वात मोठी जबाबदारी असते ती म्हणजे डिसिप्लिन. यस, डिसिप्लिन, डिसिप्लिन इज द फर्स्ट लॉ ऑफ नेचर आणि यामध्ये सगळ्यांनी पाळायलाच पाहिजे. म्हणून वॉट फॉर, वॉट फॉर, माझा नेहमी प्रयत्न राहील संस्कार ज्ञानपीठला एक आदर्श शाळा बनवण्याचा. यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. माझ्याकडे येणारा प्रत्येक विद्यार्थी, छोटे मोठे समस्या याचे निवारण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभी आहे. लीडर हॅज अ कॅपेबिलिटी टू ब्रिंग एक्स्ट्राऑर्डिनरी फ्रॉम द ऑर्डिनरी पीपल. लीडर हॅज अ कॅपेबिलिटी टू ब्रिंग एक्स्ट्राऑर्डिनरी फ्रॉम द ऑर्डिनरी पीपल. लीडर हॅज अ कॅपेबिलिटी टू ब्रिंग एक्स्ट्राऑर्डिनरी फ्रॉम द ऑर्डिनरी स्टुडंट. आमच्या शाळेचा नेहमी प्रयत्न असतो प्रत्येक विद्यार्थी या स्टेजवर कॉन्फिडेंटली बोलला पाहिजे. आपल्या शाळेचा प्रयत्न असतो प्रत्येक विद्यार्थी या स्टेजवर कॉन्फिडेंटली बोलला पाहिजे, पण कधी कधी काही कारणात देखील ते शक्य होत नाही. हेही मी शक्य करण्याचा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक वेगळा स्टेज देण्याचा प्रयत्न करीन. माझा नेहमी प्रयत्न राहील प्रत्येक विद्यार्थी या स्टेजवर पोहोचला पाहिजे, त्याचे विचार त्याने मांडले पाहिजे. यासाठीही मी सगळ्या मुलांना स्टेज उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीन. आपल्या शाळेत नेहमी वेगवेगळ्या कलेला उभारण्याचा प्रयत्न असतो, पण कधी कधी काही कारणे देखील ते शक्य होत नाही. एका सिम्पल कलेला वेगळ्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करीन, एका सिम्पल कलेला वेगळ्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करीन. मी आपली एक विश्वासू म्हणून तुमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी व तुमच्या सर्वांचे समस्या दूर करण्यासाठी व तुमच्या प्रत्येक समस्या शाळा व्यवस्थापनापर्यंत नेण्याचा प्रयत्न करीन. या सर्व हे सर्व करण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. हे सर्व करण्यासाठी मला तुमची आवश्यकता आहे. तुम्ही मला तुमचं सहकार्य हे मदतदाराच्या स्वरूपातून दाखवावं एवढंच मी सांगते, एवढंच मी सांगते. म्हणून तुमचं बहुमूल्य मत हे एका योग्य व्यक्तीला आणि योग्य वेळी असू द्या. म्हणून तुम्ही मला सहकार्य करावं आणि मतदानाच्या रूप स्वरूपात मला मदत करावी एवढंच सांगते. आज आपण आपल्या शाळेत बघतोच आहे की विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेसची समस्या आढळून येते. हो, मी सगळ्या क्लासेसला भेट दिली आणि मला खूप काही समजलं. हे सगळं करण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. हे सगळं करण्यासाठी मला तुमच्या मतदानाची बहुमूल्याची गरज आहे. मी काही क्लासेसला भेट दिली त्यानंतर मला कळलं स्वच्छता ही कुठेच दिसली नाही. हो, स्वच्छता ही कुठेच दिसली नाही. आजचा विद्यार्थी हा उद्याचा युवक आहे, आजचा विद्यार्थी हा उद्याचा युवक आहे. त्यांनी स्वच्छतेला महत्त्व द्यायलाच पाहिजे. म्हणून मी हेही शाळा व्यवस्थापनापर्यंत नेण्याचा प्रयत्न लीडरशिप हे स्वतःला चांगलं बनवण्यासाठी नसते, लीडरशिप ही स्वतःला चांगलं बनवण्यासाठी नसते तर सगळ्यांना चांगलं बनवण्यासाठी असते. लीडरशिप ही स्वतःला चांगलं बनवण्यासाठी नसते तर सगळ्यांना सोबत घेऊन चांगलं बनवण्यासाठी असते. ॲज अ सर मला असं वाटतं की म्हणजे मुलींसाठी एक कमिटी असायला पाहिजे, जी कमिटी मुलींच्या प्रत्येक प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी काम करेल. या कमिटीमध्ये स्कूलचे काही हायर क्लासेसचे प्रतिनिधीही राहील, जे या कमिटीमार्फत काही सेमिनार घेईल आणि मुलींना या येणाऱ्या भविष्याकडे कसं वागावं याची जाणीव होईल. शाळेत एक आपल्या शाळेत एक ड्रीम मोटिवेशन डिपार्टमेंट ही असायलाच पाहिजे, कारण आपल्या येणाऱ्या भविष्याकडे विद्यार्थी घडेल कसा, यासाठी ड्रीम मोटिवेशन डिपार्टमेंट असायला पाहिजे.
ते डिपार्टमेंट मुलांच्या येणाऱ्या भविष्याकडे काम करेल. मुलाचे जेणेकरून कोणत्याच मुलाचं स्वप्न हे पूर्ण कोणत्याच मुलाचं स्वप्न हे अधूरं राहणार नाही असं त्या कमिटीचं काम राहील. आपल्या शाळेत एक हायजीन डिपार्टमेंटही असायला पाहिजे, कारण हा आताचा सर्वात मोठा इश्यू आहे असं मला तरी वाटतं एक हरेक क्लास प्रत्येक क्लासमध्ये एक हायजीन मॉनिटर असायला पाहिजे, कारण हा आताचा सर्वात मोठा इश्यू आहे. आणि आपण सगळेजण पर्सनल हायजीनबद्दल सगळे अवेअर आहो, पण यालाही अजूनही उभारण्याचा प्रयत्न करू. ॲज अ स्कूल आपल्या स्कूलमध्ये इंग्लिश डिपार्टमेंट हे वर्क करत आहे आणि याला अजून आपण काहीतरी वेगळा प्रयत्न करू शकतो, याला अजून उभारण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून संस्कारमधला कोणताच विद्यार्थी असं राहणार नाही की तो फ्लुएंटली इंग्लिश बोलणार नाही. हे सगळं करण्यासाठी मला तुमच्या बहुमूल्य मताची गरज आहे, म्हणून तुम्ही मला मतदानाच्या स्वरूपात मदत करा एवढंच मी तुम्हाला सांगते. प्रत्येक विद्यार्थी आपल्या शाळेचा नेहमी प्रयत्न असतो, प्रत्येक विद्यार्थी हा घडला पाहिजे, यालाही कुठेतरी उभारण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक छोटी मोठी गोष्ट शाळा व्यवस्थापनापर्यंत गेलीच पाहिजे याचा मी प्रयत्नही करीन. वोटिंग हा तुमचा सर्वात मोठा अधिकार आहे, सोचा समजा विचार करा नंतर वोट करा, कारण आताही वेळ गेलेला नाही आहे. तुम्ही योग्य उमेदवारालाच मत तुमचं वोट द्या असं मला तरी वाटते, कारण हा तुमचा अधिकार आहे आणि हा तुमचा पावरही आहे. म्हणून असं मी असं म्हणते, येणाऱ्या भविष्यात जो तुमची मदत करेल मी नेहमी तत्पर राहील तुमच्या प्रत्येक समस्यांना सोडवण्यासाठी. म्हणून वोट फॉर, थँक्यू.